जी अजित पवार निकटवर्ती जे आहे जरंदेश्वर शुगर कारखाना तो ईडी मार्फत सील करण्यात आलेला आहे। ईडीच्या मार्फत सत्तांतरणाचा प्रयत्न असा विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनी आरोप केला। मला असं वाटतं की अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप हे होतच असतात। शेवटी एजन्सीज पुराव्याच्या आधारावर काम करतात आणि आपल्याला हेही माहिती आहे की ही जी काही सगळी चौकशी झाली आहे ही माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झाली आहे। ही कुठल्या सरकारने केलेली इन्क्वायरी नाही आहे आणि त्याच्या अंतर्गत ही सगळी कारवाई चाललेली आहे। मला वाटत नाही की याला काही राजकीय स्वरूप आहे। राऊतांनी आरोप केलेला आहे की ईडीच्या मार्फत दबाव टाकण्यात येत आहे का विशिष्ट लोकांवर। नाही, राऊत साहेब असा आरोप करतच असतात। रोज एखादा आरोप केल्याशिवाय त्यांना जेवण देखील जात नाही। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज त्यांना उत्तम जेवण जाईल, उत्तम आहार त्यांना मिळेल। ओबीसी हे जे आहे इम्पेरिकल डाटा त्याचं काम ओबीसी आयोगाला देण्यात आलेलं आहे, हे कितपत काम याच्यामुळे होऊ शकेल असं वाटतं? मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की ओबीसी इम्पेरिकल डेटाचं काम हे आयोगालाच दिलं पाहिजे, कारण सर्वोच्च न्यायालयाने के कृष्णमूर्तीमध्ये जे सांगितलेलं आहे ते आयोगालाच ही जबाबदारी दिली आहे। त्यामुळे आम्ही केंद्राला डेटा मागू, इकडे डेटा मागू, तिकडे डेटा मागू याला काही अर्थ नाही आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन त्यांनीच होईल, त्यामुळे हे उशिरा केलं असलं तरी हे योग्य आहे। अजून राज्य सरकारची याचिका तिथे आहे, ही याचिका फक्त 102 पुरतीची होती, अजून याचिका त्या ठिकाणी आहे आणि 102 घटना दुरुस्तीच्या संदर्भात कोर्टाने निर्णय दिला होता, त्यानुसार आता ही याचिका फेटाळल्यानंतरची परिस्थिती अशी आहे की आता राज्य सरकारच्या मागासवर्ग आयोगाला मराठा समाज मागास आहे हे पुराव्यासहित सांगावं लागेल आणि तो रिपोर्ट केंद्राकडे पाठवावा लागेल। आधी केंद्राकडे पाठवण्याची आवश्यकता नव्हती, पण आता तो केंद्राकडे पाठवावा लागेल एवढाच याच्यामध्ये फरक आलेला आहे। आणि न्यायमूर्ती भोसले यांची जी कमिटी केली होती त्या कमिटीने हेच सांगितलेलं आहे, त्यामुळे राज्य सरकारने विना विलंब मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठवावा आणि ज्या प्रकारे त्या ठिकाणी मागणी झालेली आहे की त्याच्यामध्ये 4 सदस्य मराठा आरक्षण समजणारे घेण्यात यावेत आणि त्यांच्या माध्यमातून रिपोर्ट तयार करावा। मला असं वाटतं की हे जर केलं तरच आरक्षण येऊ शकते, अन्यथा आतापर्यंत चालढकल चालली याच्यावर काहीच